शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घ्या अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। वास्तविक हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे, परंतु या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलेलं आहे। आदरणीय गिरीश भाऊ बापट साहेब, चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात आपापली मतं व्यक्त केलेली आहेत। बापट साहेबांनी मत व्यक्त करताना युती योग्यच होती परंतु काही कृत्रिम लोकांमुळे तुटली अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं आणि ते योग्यही होतं। पण याच्यावरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीदादा अडळराव पाटील यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा आणि पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार गिरीश भाऊ बापट साहेब यांच्यावरती अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत। मी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम हे आरोप फेटाळून लावतो। अडळराव पाटील यांनी सांगितलं आहे की खेड आणि जुन्नर या दोन तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने अपक्षांना ताकद देऊन शिवसेनेचे उमेदवार पाडले। वास्तविक या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कसलाही संबंध नाही। जुन्नर तालुक्यामध्ये तत्कालीन शिवसेनेच्या नेत्या आशाताई बुचके यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती। वास्तविक आशाताई बुचके या जुन्नर नेत्या म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्याला परिचित आहेत। त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचं काम अडळराव पाटील यांनी स्वार्थापायी केलं आणि मग आशाताई यांनी रागातून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली। त्यात भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा देण्याचा प्रश्न येतो कुठे? हा झाला जुन्नर तालुक्याचा प्रश्न। आणि खेड तालुक्यामध्ये आमचे त्यावेळचे तालुकाध्यक्ष अतुल भाऊ देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी लढवली। ती लढवण्याच्या मागची त्यांची कारणं स्थानिक आहेत। खेड नगरपालिकेची निवडणूक ज्यावेळेला झाली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आले, शिवसेनेचे 2 निवडून आले आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जे अपक्ष आले ते 8 होते। म्हणजे शिवसेना ज्यांच्याबरोबर जाईल त्यांचा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होईल अशी परिस्थिती असताना नॅचरल अलायन्स म्हणून वास्तविक शिवाजीदादांनी त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणं क्रमप्राप्त होतं, परंतु त्यांनी तसं न करता भारतीय जनता पक्षाची वाढ होऊ नये या उद्देशानं काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवलं। त्यानंतर आळंदी नगरपालिकेत झालेल्या पोटनिवडणुकीत खरं तर आमचा नगरसेवक बालाजी कांबळे यांची दुर्दैवी हत्या झाली। त्यांच्या जागी लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने त्याच्या बायकोला त्या ठिकाणी उमेदवारी दिली। बापट साहेबांनी आवाहन केलं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। राष्ट्रवादीने त्या निर्णयाला पाठिंबा दिला, आपला उमेदवार दिला नाही, परंतु अडळराव पाटलांनी मात्र त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जाणीवपूर्वक उतरवला। त्यांनी जरी उतरवला तरी निवडणूक आमचाच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला, परंतु खेड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची अडळराव पाटील यांच्याविषयी प्रचंड नाराजी त्या ठिकाणी होती आणि त्या नाराजीतूनच तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवरती निर्णय घेऊन अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय अतुल भाऊंचा घेतला। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश शाखेने किंवा जिल्ह्याने त्यांना कसल्या प्रकारची मदत केली नाही, आम्ही त्यांना कसल्या प्रकारची ना आर्थिक ताकद दिली ना त्यांच्या प्रचाराकरता आम्ही सामील झालो, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच हा निर्णय घेतला। मात्र देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, चंद्रकांतदादा असतील, गिरीशभाऊ बापट साहेब असतील आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी अतुल भाऊंची उमेदवारी थांबविण्याचा शेवटपर्यंत निकराचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या। अडळराव पाटील यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजी होती आणि त्या नाराजीतूनच ती उमेदवारी राहिली। भारतीय जनता पक्षाने त्यांना कसल्याही प्रकारचा पाठिंबा दिला नाही, जर दिला असता तर चित्र निश्चितपणाने वेगळं त्या ठिकाणी दिसलं असतं। आणि म्हणून या सगळ्या बाबीत भारतीय जनता पक्षाने कुठेही अपक्षांना पाठिंबा दिला नाही, या उलट शिवसेनेने किंवा स्वतः अडळराव पाटलांनी शिरूरमध्ये काय केलं, बाबुराव पाचरणे यांच्याकडनं त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची मदत घेऊन त्यांना मात्र त्यांच्या विरोधात काम केलं, मावळ असेल अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चुकीची भूमिका घेतली। आणि अडळराव पाटील कोणत्या तोंडाने भारतीय जनता पक्षावरती आरोप करत आहेत? उलट शिवसेनेत आपलं संपलेलं स्थान कुठेतरी दाखविण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। आणि अडळराव पाटील यांनी जे काही आरोप केले आहेत ते धादांत खोटे आहेत, चुकीचे आहेत। या उलट जिल्ह्यात शिवसेनेने चिंचोड मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचोडचे नगरसेवक शिवसेनेचे राहुल कलाटे यांची अपक्ष उमेदवारी भरली। पुण्यामध्ये कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा वाट्याचा मतदारसंघ, त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांची अपक्ष उमेदवारी भरली। आणि मग कोणी कोणाच्या विरोधात काम केलं हा खरा तर प्रश्न आहे। आणि म्हणून अडळराव पाटील यांनी
जे गंभीर आरोप आमच्या नेत्यांवरती केलेले आहेत त्या आरोपांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। भारतीय जनता पक्ष कधीही गद्दारी त्या ठिकाणी करणार नाही, करत नाही। या उलट शिवसेनेनेच काय भूमिका घेतली हे आढळराव पाटील यांनी ध्यानात घ्यावी आणि आपली संपलेली जागा आपण निवळ त्या ठिकाणी केवळ आपल्या अस्तित्वासाठी फडफड करत आहात, परंतु जनता या ठिकाणी समजदार आहे। आम्ही त्या ठिकाणी उमेदवारांना ताकद दिली अशा प्रकारचा आरोप आढळराव पाटील करीत आहेत, तर काळजी करू नका। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पुणे जिल्ह्यात, मग तो खेड असू, जुन्नर असू किंवा आंबेगाव असू, भारतीय जनता पक्षाची ताकद काय हे आम्ही दाखवून देऊ। धन्यवाद।